आकाशवाणी मुंबई प्रादेशिक मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्व पक्षांचं एकमत असून कायदेशीर बाबी पूर्ण करून टिकणारं आरक्षण दिलं जाऊ शकतं यावर राज्यातले सर्व पक्ष एकत्रितपणे काम करायला तयार आहेत असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं मराठा आरक्षणासंदर्भात सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर त्यांनी बातमीदारांना ही माहिती दिली या सर्व बाबी पूर्ण करण्यासाठी आवश्यक वेळ देणं गरजेचं आहे मराठा समाजानं संयम बाळगला पाहिजे गेल्या काही दिवसात राज्यात झालेल्या घटना अयोग्य असून यामुळे आंदोलनाची बदनामी होत आहे राज्यात कुणीही कायदा हाती घेऊ नये राज्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवावी असं आवाहन सर्वांनी केलं असल्याचं त्यांनी सांगितलं मनोज जरांगे यांनी उपोषण मागं घ्यावं असं आवाहनही केलं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं सर्व पक्षाच्या लोकांनी मनोज जरांगे पाटील यांना देखील आवाहन केलेलं आहे की आपण देखील या प्रक्रियेला सहकार्य करण्याची आवश्यकता आहे आणि हे जे आरक्षण आहे हे मिळवून देण्यासाठी ज्या ज्या बाबी करायच्या आहेत ते सरकार करायला तयार आहे आणि म्हणून सर्वांनी एक आवाहन केलं की मनोज जरांगे पाटील यांनी या वेळ जो लागतोय तोपर्यंत त्यांना सहकार्य करावं आणि आपलं जे काही आंदोलन आहे आपलं उपोषण जे आहे ते मागे घ्यावं या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माजी मुख्यमंत्री ज्येष्ठ नेते शरद पवार अशोक चव्हाण विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार अंबादास दानवे यांच्यासह इतर नेते आणि वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते भारत बांगलादेश भागीदारी ही भारताच्या प्रथम या धोरणाचा एक महत्वाचा पैलू असून भारत सरकार ती आणखी मजबूत करण्यासाठी समर्पित असल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी सांगितलं भारत बांगलादेश संबंधांमध्ये उल्लेखनीय प्रगती झाली असून ते नवीन उंची गाठत आहेत गेल्या नऊ वर्षात जे काम एकत्रितपणे ते काम या आधीच्या दशकातही झालं नसल्याचं मोदी यांनी सांगितलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या प्रधानमंत्री शेख हसीना यांनी आज भारताच्या सहकार्यातून तयार झालेल्या तीन विकास प्रकल्पांचं संयुक्तपणे दुरस्थ पद्धतीनं उद्घाटन केलं त्यावेळी प्रधानमंत्री बोलत होते सीमेवर शांतता सुरक्षा आणि स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी दोन्ही देशांनी अनेक दशकांपासून प्रलंबित असलेल्या जमीन सीमा करारावर स्वाक्षरी केली असून भारत आणि बांगलादेशनं सागरी सीमा प्रश्नही सोडवला असल्याचं मोदी यांनी यावेळी सांगितलं नवी मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी तीस हजार रुपयांचं सा सानुग्रह अनुदान आज जाहीर करण्यात आलं चार हजार पाचशे एकोणसाठ अधिकारी कर्मचारी यांना हे अनुदान मिळणार आहा त्याचप्रमाणे ठोक मानधनावर किमान वेतनावर तात्पुरत्या स्वरुपात श्रेणीमध्ये कार्यरत असणारे अधिकारी कर्मचारी रोजंदारीवरील आरोग्य सेवक मानधनावरील बालवाडी शिक्षक आणि मदतनीस यांना चोवीस हजार इतकं सानुग्रह अनुदान दिलं जाणार आहे दिवाळीपूर्वी ही रक्कम अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा आदेश महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी सर्व विभागांना दिले आहेत देशातल्या लोकांना सामाजिक सुरक्षा प्रदान करणारी रोजगार ईपीएफओ अर्थात भविष्य निर्वाह निधी संघटना ही जगातली सर्वात मोठी संस्था असल्याचं केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी आज सांगितलं संस्थेच्या एकाहत्तराव्या वर्धापन दिन प्रसंगी ते आज नवी दिल्ली इथं बोलत होते ईपीएफओचं उद्दिष्ट योजनांचा सार्वत्रिक प्रसार वाढवणं आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे त्याच्या भागधारकांना सेवा प्रदान करणं आहे ईपीएफओनं दिलेल्या आठ पूर्णांक पंधरा शतांश टक्के व्याजदरानं सुमारे चोवीस कोटी खाती अद्ययावत करण्यात आली असून ईपीएफओकडे आलेला कोणताही दावा आता वीस दिवसात निकाली काढला जात असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं दिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज पुण्यात न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना सुरु आहे न्यूझीलंड संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतलाय शेवटची बातमी हाती आली तेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या अकरा षटकात एक बाद सत्तेचाळीस धावा झाल्या होत्या मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आज संध्याकाळी भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण होत आहे या पुतळ्याची निर्मिती अहमदनगरचे शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी केली आहे बावीस फूट उंचीचा हा पुतळा असून सचिनच्या हातातील बॅट चार फूट लांबीची आहे सचिनचं हे शिल्प एका ग्लोबवर उभारण्यात आलं आहे या ग्लोबवर जगाचा नकाशा आहे ऑस्ट्रेलियाचा दिवंगत गोलंदाज फिरकीपटू शेन वॉन यांच्या चेंडूवर सचिननं षटकार ठोकला तो क्षण कायम स्मरणात राहील तो या पुतळ्याच्या रूपानं गोव्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत एकशे सत्तावीस पदकं मिळवत पदक तालिकेत महाराष्ट्र सर्वोच्च स्थानावर कायम आहे त्यात चौपन्न सुवर्ण छत्तीस रौप्य आणि सदतीस कांस्य पदकांचा समावेश आहे याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार フフフ。